बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झालाय, त्यामुळे कोण भाईजांच्या मागे लागले हा प्रश्न संपूर्ण बॉलिवूड नगरीत सध्या पडतोय. पहाटे 4:51 ही घटना घडली आणि दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं CCTV फुटेजद्वारे सांगण्यात आलंय. सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंग मागे बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सलमान खानच्या घराबाहेर रविवारी सकाळी हा गोळीबार झाला असून लॉरेन्स बिश्नोई टोळीनं केला असावा असा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी व्यक्त केलाय. याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे, अनेक पथकं सुद्धा तैनात केली आहेत. तर भाईजानच्या घराबाहेर 2 अज्ञातांनी 4 फायर राऊंड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वांद्रे पोलीस गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम या सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. शिवाय पोलीस या परिसरातले सगळेच CCTV फुटेज सुद्धा तपासत आहेत. यापूर्वी सलमानच्या वडिलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर धमकीचा ईमेल सुद्धा आला होता. बिश्नोई गँगनं सलमान खानला लक्ष्य करण्यामागचं नेमकं कारण काय, म्हणजे 1998 हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता आणि त्यावेळेस सलमान खाननं 2 वेळास चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो हा समाज निसर्गपूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणाची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे आणि याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच आता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम्स दाखल झाली आहे आणि ATS कडून सुद्धा हा तपास सुरू आहे.